विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1, संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध, इन्फेक्शियस डिसीजेस अँड हाऊ टू प्रिव्हेंट देम. संसर्गजन्य रोग. विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत संसर्गजन्य रोग म्हणजे काय हे प्रसार माध्यमातून आपल्याला लक्षात आलेलेच आहे, हो ना? संसर्गाने होणारे रोग. सद्यस्थितीत आपल्याला सतत मास्कचा वापर करा, ताप असेल, सर्दी असेल तर बाहेर जाणं टाळा असं सांगितलं जात आहे आणि आपण ते करतही आहोत. कारण का? तर आपल्याला जर ताप असेल किंवा आपल्याला सर्दी असेल तर आपल्या सहवासाने आपल्या सहवासात येणाऱ्या इतर लोकांना सुद्धा अशा प्रकारे हा संसर्ग होण्याची शक्यता असते. सर्दी, फ्लू, नायटा, टायफॉइड, कावीळ, कॉलरा अशा काही आजारांच्या बाबतीत रोग्यांपासून दूर राहण्याची काळजी घ्यावी लागते. कारण या रोगाची एकाची लागण दुसऱ्याला होऊ शकते. तर थोडक्यात, रोग्याच्या सहवासातून एकाची लागण दुसऱ्याला होणे या रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. मग कोविड-19 हा अशाच प्रकारचा एक इन्फेक्शियस डिसीज आहे, संसर्गजन्य रोग आहे. कोरोना व्हायरस कोविड-19 हा एक संसर्गजन्य रोग आहे आणि हा रोग एका नव्याने सापडलेल्या कोरोना व्हायरसमुळे होतो. या ठिकाणी कोरोना व्हायरस म्हणजेच काय आहे तर एक सूक्ष्म जंतू, सूक्ष्म जीव जो आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाही आणि हा बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा म्हणजे सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. तर हे रोग जे आहेत हे रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात. सर्दी, फ्लू, कांजिण्या यासारखे रोग हे सूक्ष्मजीवांमुळे होतात. मग हे जे सूक्ष्मजीव आहेत या सूक्ष्मजीवांना आपण केवळ सूक्ष्मदर्शीतूनच पाहू शकतो, नुसत्या डोळ्यांनी आपल्याला ते दिसू शकत नाही. कारण ते आकाराने फारच लहान असतात आणि म्हणूनच त्यांना सूक्ष्म जीव असे म्हणतात. आकृतीमध्ये या ठिकाणी वेगवेगळी चित्र दिसत आहेत, ही सगळी चित्र म्हणजेच या सूक्ष्म जीवांची आहे. आता हे सूक्ष्म जीव कुठे कुठे असतात तर हवा, पाणी, माती, प्राण्यांची शरीरे अशा सर्व ठिकाणी हे सूक्ष्म जीव आपल्याला आढळून येतात. तर काही सूक्ष्म जीव आपल्याला उपयोगी पडतात तर काही सूक्ष्मजीवांमुळे रोग होतात त्यांना रोगजंतू असे म्हणतात. तर मातीमध्ये असलेले सूक्ष्मजीव काही उपयोगी पडतात, दह्यामध्ये असणारे सूक्ष्मजीव हे उपयुक्त आहेत, परंतु काही सूक्ष्मजीवांमुळे रोग होतात. प्रत्येक रोगास एक विशिष्ट असा रोगजंतू कारणीभूत ठरतो आणि अशा प्रकारे शरीरामध्ये एखाद्या रोगाच्या जंतूंना प्रवेश मिळाला आणि ते शरीरात वाढू लागले, त्यांची संख्या वाढू लागली की त्या रोगाचा प्रसार आपल्या शरीरात होत जातो. तर अशा प्रकारे काही सूक्ष्मजीवांमुळे रोग होतात त्यांना रोगजंतू असे म्हणतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर हे रोगजंतू बघा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. प्रत्येक रोगाचा एक विशिष्ट असा रोगजंतू असतो आणि हे रोगजंतू पाहण्यासाठी तो कोणत्या प्रकारचा आहे
ते पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो, कारण प्रत्येक रोगाचा रोगजंतू हा वेगळा असतो, त्या अनुषंगाने त्या रोगावर इलाज करावे लागतात, उपचार करावे लागतात, आणि त्यामुळे तो रोगजंतू नेमका कोणत्या रोगाचा आहे हे पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता असते। तर एखाद्याला झालेला रोग हा दुसऱ्याला कसा बरं होतो? तर प्रत्येक रोगास एक विशिष्ट रोगजंतू कारणीभूत ठरतो हे आपण बघितलं। आणि एखाद्याला जर पडसे झाले असेल, सर्दी झाली असेल, तर त्याचे रोगजंतू त्या व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकण्यातून हवेत मिसळतात, आणि मग हे रोगजंतू त्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात गेले की त्या ठिकाणी त्यांची वाढ होते। जर त्यांना योग्य परिस्थिती त्या ठिकाणी मिळाली तर त्यांची वाढ होऊ लागते, आणि मग त्या व्यक्तीला सुद्धा तशाच प्रकारचा त्रास होऊ लागतो, सर्दी होते, पडसे होते। यालाच रोग प्रसार असे म्हणतात। COVID-19 हा अशाच प्रकारे रोग प्रसार संपूर्ण जगभर आज झालेला आपल्याला दिसून येत आहे। आता आपण जेव्हा शिंकतो त्यावेळेला लक्षात ठेवा, बघा, स्नीजेस ट्रॅव्हल ओव्हर 75 मिलीमीटर पर अवर। तर हा जो जंतू आहे, हा बघा, कोरोना व्हायरस जर आपण जंतू घेतला तर तो अतिशय वेगाने काय करतो, प्रवास करत असतो, आणि म्हणूनच आपल्याला सतत नाकावर तोंडावर मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो आहे। तर हवा, पाणी, अन्न आणि काही कीटक हे या रोग प्रसारास कारणीभूत ठरतात। तर रोग प्रसार हा जो आहे हा हवेतून होऊ शकतो, पाण्यातून होऊ शकतो, अन्नातून, तर काही वेळेला काही कीटक सुद्धा रोग प्रसाराचं काम करत असतात। तर वरील माध्यमातून आपल्या शरीरात जेव्हा रोगजंतूंचा प्रवेश होतो आणि आपल्या शरीरामध्ये या रोगजंतूंची संख्या प्रमाणाबाहेर वाढली तर आपल्याला त्या रोगाची लागण होते। तर हवेमार्फत रोग प्रसार होणारे रोग कोणकोणते आहेत आणि कशा प्रकारे प्रसार होतो ते आपण बघूया। क्षय हा जो रोग आहे, या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो। न्यूमोनिया, फ्लू म्हणजे स्वाइन फ्लू, तर क्षय, न्यूमोनिया, स्वाइन फ्लू यासारख्या रोगाचे जंतू रोग्याच्या थुंकीत असतात। तर ज्या वेळेला एखादा रोगी थुंकतो किंवा खोकला की त्या रोगाचे रोगजंतू हवेत पसरतात, हवेमध्ये ते काही वेळ राहतात आणि आजूबाजूच्या माणसांच्या शरीरात हे रोगजंतू, आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळेला काही वेळा निरोगी व्यक्तीच्या शरीरात सुद्धा हवे वाटे हे रोगजंतू प्रवेश करतात। तर क्षय, न्यूमोनिया, स्वाइन फ्लू यासारख्या रोगाचे रोगजंतू हे हवेमार्फत पसरत असतात। ते हे आहेत क्षय या रोगाचे रोगजंतू, न्यूमोनिया आणि स्वाइन फ्लू। बघा, प्रत्येक रोगाचा रोगजंतू हा वेगवेगळा असतो आणि म्हणूनच त्या रोगजंतूचं आपल्याला निरीक्षण करावं लागतं, तो कोणत्या रोगाचा आहे ते बघावं लागतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला उपाय योजना करावी लागते। त्या त्या रोगजंतूंचा आपल्या शरीरात नायनाट करण्यासाठी विशिष्ट प्रकारची औषधं घ्यावी लागतात, आणि म्हणूनच ज्या वेळेला आपल्याला क्षय होतो किंवा न्यूमोनिया होतो त्यावेळेला डॉक्टर आपल्याला टेस्ट करायला सांगतात, ब्लड टेस्ट करायला सांगतात। टेस्ट मध्ये आपल्याला ते जंतू नेमके कोणत्या रोगाचे आहेत हे समजलं जातं आणि त्याप्रमाणे उपाय योजना, उपचार पद्धती चालू केली जाते। काही रोग हे हवेच्या माध्यमातून पसरतात आणि असे रोग झालेला रोगी जर थुंकला किंवा खोकला, या ठिकाणी बघा, हा पेशंट आहे, हा समजा टीबीचा पेशंट आहे, हा जेव्हा खोकतो किंवा थुंकला तर हे रोगजंतू त्याच्या थुंकीतून किंवा खोकण्यातून हे बाहेर पडतात।
ड्रॉपलेट न्यूक्लाय ऑफ टीबी बॅक्टेरिया, आणि हे अतिशय लहान साईज मध्ये असतात। आणि ज्या वेळेला ही हेल्दी व्यक्ती आहे, निरोगी व्यक्ती आहे, द हेल्दी पर्सन विल नॉट बिकम इन्फेक्टेड इफ द टीबी बॅक्टेरिया आर डिस्ट्रॉय इनसाइड द नॅसा पॅसेज ऑर थ्रोट। काही वेळेला आपल्या शरीरात हे रोगजंतू जातात, परंतु आपल्या शरीरात असलेल्या काही पेशी ज्या आहेत, या पेशी या रोगजंतूंचा नायनाट करतात। जर या पेशी रोगजंतूंचा नायनाट झाला, तर ते रोगजंतू आपल्या शरीरात वाढू शकत नाही। बघा, या ठिकाणी हे दिसतायत, रोगजंतू आपल्या फुफ्फुसामध्ये गेलेला आहे, निरोगी व्यक्तीच्या फुफ्फुसामध्ये हा गेलेला आहे। काही वेळेला नाकामध्ये किंवा फुफ्फुसात गेल्यावर या रोगजंतूंचा नायनाट केला जातो। जर नायनाट झाला, तर त्या रोगजंतूंची संख्या आपल्या शरीरात वाढू शकत नाही। परंतु जर ह्या रोगजंतूंचा नायनाट केला गेला नाही, तर त्यांची संख्या वाढू लागते आणि निरोगी व्यक्तीला सुद्धा त्या रोगाची लागण होऊ शकते। तर हवेमार्फत प्रसार होणारे जे रोग आहेत, या रोगांचा प्रसार हवेतून होतो, आणि म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे, तर सर्वात महत्वाचं म्हणजेच रोग आपल्याला असू दे अगर नसू दे, खोकताना किंवा शिंकताना नेहमी तोंडावर रुमाल धरावा। एक आपण आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे की आपण कुठेही असू, घरात असू किंवा बाहेर असू, तरी खोकताना किंवा शिंकताना नेहमी तोंडावर रुमाल धरावा। ही आपले मॅनर्स जे आहेत, त्यामध्ये ही गोष्ट आली पाहिजे। कवर युअर माउथ अँड नोज विथ हँडकरचीफ ऑर टिश्यू पेपर व्हेन यू कफ ऑर स्नीज। त्याचबरोबर वाटेल तेथे थुंकू नये, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे। तर पाण्यामार्फत पसरणारे रोग, स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू वॉटर, कावीळ, टायफॉइड, कॉलरा, पोलिओ यासारख्या रोगांचा प्रसार हा पाण्यामार्फत होत असतो। तर कावीळ किंवा टायफॉइड यांचे हे रोगजंतू आहेत बघा, कॉलरा, पोलिओ। पोलिओ या रोगासाठी आपण बघतो की पोलिओची लस दिली जाते 5 वर्षाखालील मुलांना। या पोलिओ लसीचे जे डोस आहेत, ड्रॉप्स आहेत, ते ठराविक अंतराने दिले जातात आणि पोलिओचं निर्मूलन करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे। तर या रोगांचे रोगजंतू हे रोग्याच्या विष्ठेमध्ये असतात। पाण्यामध्ये ज्या वेळेला विष्ठा मिसळली जाते, त्या वेळेला हे रोगजंतू सुद्धा पाण्यामध्ये मिसळतात। आणि अशा प्रकारे हे रोगजंतू जर पाणी पिणाऱ्यांच्या म्हणजे निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेले, तर हे रोगजंतू आतड्यात जातात आणि निरोगी व्यक्तीला सुद्धा त्या रोगाची लागण होते। यासाठी घ्यावयाची काळजी, आता आपण बघितलं की हे रोगजंतू कुठून होत प्रसार होतो यांचा, तर पाण्यामार्फत प्रसार होतो। आणि पाण्यामार्फत प्रसार होण्याचं कारण म्हणजेच काय, तर हे जंतू त्या व्यक्तीच्या आतड्यामध्ये असतात। आतड्यातून जेव्हा म्हणजेच त्या व्यक्तीने जेव्हा मलविसर्जन केलं जातं, पाण्यामध्ये हे रोगजंतू गेले की आपल्याला पाण्यामार्फत या रोगांचा प्रसार होतो। तर म्हणून पाणवठ्यावर आंघोळ करणे, कपडे धुणे, नदी काठी शौचाला बसणे इत्यादी गोष्टी टाळणं अत्यंत आवश्यक आहे, कारण या रोगांच्या रोगजंतूंचा प्रसार हा पाण्यामधून होत असतो। तर या ठिकाणी चित्रात तुम्हाला दिसतंय बघा, ज्या वेळेला पाणी अशुद्ध असतं, तर पाण्यामध्ये हे रोगजंतू असतात आणि अशा प्रकारे पाण्यामार्फत इतर व्यक्तींना या रोगाचा रोगप्रसार होऊ शकतो। तर पाण्यामार्फत पसरणाऱ्या रोगांना अटकाव करण्यासाठी सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे। आणि त्यामुळेच म्हणजे सांडपाणी पाण्यात मिसळणे, पाण्यामध्ये जनावरे, गाड्या, भांडी धुणे यामुळे पाणी दूषित होते, तर हे पाणी दूषित होणार नाही याचीही काळजी घ्यावी। त्यासाठी काय केलं पाहिजे, तर पाणी नेहमी उकळून प्यावे। पाण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी
ब्लीचिंग पावडर किंवा क्लोरीनचा वापर केला जातो आणि ते पाणी निर्जंतुक करून आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं। तरी सुद्धा आपण पाणी घरात आपल्या जेव्हा आपण पाणी पितो त्यावेळेला पाणी नेहमी उकळून पिण्याची सवय ठेवावी। उकळल्यामुळे पाण्यामध्ये असणारे जे रोगजंतू आहेत त्या रोगजंतूंचा नाश होतो आणि हे पाणी आपल्या शरीरात जरी गेले तरी त्यापासून कोणत्याही प्रकारचा रोग होण्याची शक्यता नसते। आता अन्न पदार्थांमार्फत रोग प्रसार। एखाद्या समारंभामध्ये जेव्हा आपण अन्न खातो ते दूषित अन्न खाल्ल्याने लोकांना विषबाधा झाल्याची आपण बातम्या ऐकतो। विषबाधा होते म्हणजे काय होतं तर गॅस्ट्रो जुलाब यासारख्या रोगांचा लागण अनेक लोकांना एकाच वेळी होते। म्हणजेच अन्न पदार्थांमधून या रोगाचे रोगजंतू त्या व्यक्तींच्या शरीरात गेलेले असतात। त्याचबरोबर काही वेळेला उघड्यावरचे अन्न पदार्थ खाल्ल्यानेही रोगजंतू आपल्या शरीरात जाण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता असते। उघड्यावर असणारे अन्न पदार्थ जे असतात त्यांच्यावर धूळ बसते किंवा माशा असतात। माशा या कुठेही बसून आलेल्या असतात त्यांच्या पायाला रोगजंतू चिकटलेले असण्याची शक्यता असते आणि या माशा जेव्हा या अशा उघड्या अन्न पदार्थांवर बसतात तेव्हा त्या अन्न पदार्थांमध्ये ते रोगजंतू त्या ठिकाणी चिकटण्याची शक्यता असते आणि अशा प्रकारे हे अन्न दूषित होतं आणि हे अन्न दूषित आपण आपल्या खाण्यात आलं तर आपल्याला रोगाचा लागण होऊ शकते रोगाची लागण होऊ शकते। तर अन्न पदार्थांमार्फत रोग प्रसार होऊ नये म्हणून घ्यायची काळजी, सर्वात महत्वाची काळजी म्हणजेच हात साबणाने स्वच्छ धुणे। आपणही खाताना हात साबणाने स्वच्छ धुणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपण बघतो खाद्यपदार्थ तयार करताना किंवा वाढताना किंवा स्टॉलवर देताना ते हाताळले जातात। एखाद्या माणसाला जर आतड्याचा रोग असेल आणि त्याने हात स्वच्छ धुतलेले नसतील तर तो खाद्यपदार्थ हाताळताना त्याच्या हाताला चिकटलेले रोगजंतू अन्न पदार्थामध्ये जाण्याची शक्यता असते आणि म्हणून हात वारंवार साबणाने स्वच्छ धुणं अत्यंत आवश्यक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अन्न नेहमी झाकून ठेवणे, कारण आपण बघितलं की अन्न पदार्थांवर माशा बसतात आणि या माशांमार्फत या रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते आणि म्हणून अन्न पदार्थ नेहमी झाकून ठेवणे, स्वच्छता पाळणे हे रोग प्रसार अन्नामार्फत रोग प्रसार होऊ नये म्हणून काळजी आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता हवा पाणी अन्न काही कीटक हे रोग प्रसारास कारणीभूत ठरतात। त्यामध्ये आपण हवेमार्फत पसरणारे रोग बघितले, पाण्यामार्फत पसरणारे रोग बघितले, क्षय न्यूमोनिया स्वाइन फ्लू यासारखे रोग हवेमार्फत पसरतात, तर कावी टायफॉइड कॉलरा पोलिओ हगवड हे रोग पाण्यामार्फत पसरतात। तर कीटकांमार्फत पसरणारे रोग, रोगाची लागण झालेल्या व्यक्तीस जर एखादा डास किंवा कीटक चावला तर रोग्याच्या रक्तातले रोगजंतू त्या कीटकाच्या शरीरात जातात। बघा मलेरिया, मलेरियाची लागण ही डासांमार्फत होते हे आपण माहिती आहे, आपल्याला आपण बघतो आणि त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला खिडक्या लावून घ्याव्यात, पाणी साठवू देऊ नये, कारण मलेरियाचा प्रसार होतो हे आपण ऐकलेलं आहे। आपण टीव्हीवर बऱ्याच वेळेला ह्याबाबत ऍडव्हर्टाईज म्हणजे जाहिरातीही बघतो। मग ही कीटकांमार्फत रोग प्रसार कसा होतो तर ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला जर मलेरिया झालेला असेल तर त्या व्यक्तीला एखादा डास किंवा कीटक चावला तर त्या रोग्याच्या रक्तातले रोगजंतू हे त्या डासाच्या शरीरात जातात। हाच कीटक जेव्हा इतर व्यक्तीला चावतो तर ते रोगजंतू त्या डासाच्या शरीरात असतात, ते त्या व्यक्तीच्या शरीरात शिरतात आणि अशा तऱ्हेने हिवतापाचा म्हणजेच मलेरियाचा प्रसार होतो। तर डासांप्रमाणेच पिसू व इतर काही कीटकांमुळेही रोग प्रसार होत असतो आणि म्हणूनच अशा कीटकांची पैदास रोखणं अत्यंत आवश्यक आहे। तर हिवतापाचे हे जंतू आहेत,
अनाफेलिस जातीच्या डासाची मादी चावल्यामुळे हिवताप हा रोग होतो, मलेरिया। अनाफेलिस जातीच्या डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया होतो। तर डेंग्यू हा एडिस इजिप्ती या डासामुळे डेंग्यू होतो। हा आहे डेंग्यूचा विषाणू आणि हा आहे एडिस इजिप्ती डास। हा डास चावल्यामुळे डेंग्यू हा रोग होतो। तर पिसू, या पिसू हा एक म्हशी किंवा गाय या सस्तन प्राण्यांच्या शरीरावर जगणारा एक परावलंबी कीटक आहे। याच्यामुळेही रोगवाहकाचा हा काम करतो आणि विविध प्रकारचे रोग होऊ शकतात। तर कीटकांपासून रोग प्रसार होऊ नये यासाठी घ्यायची काळजी, पाणी साठू देऊ नये। टायर, फुटके डबे, पिंप अशा ठिकाणी पाणी साठलं जातं, यामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होऊ शकते। म्हणून आपल्या घराच्या आसपास अशा प्रकारे पाणी साठू देऊ नये। वेळोवेळी महानगरपालिकेमार्फत अशा प्रकारे रोग प्रतिबंध होण्यासाठी, डासांची पैदास थांबण्यासाठी फवारणी करून घ्यावी। जंतुनाशक औषधं आहेत, ती गटारांमध्ये वगैरे फवारली गेली पाहिजेत, जेणेकरून डासांची पैदास रोखली जाईल। तर संपर्कामुळे रोग प्रसार, काही त्वचेचे जे रोग आहेत त्यांचा प्रसार हा स्पर्शामार्फत किंवा संपर्कामुळे होतो आणि अशा रोगांना संपर्कजन्य रोग असे म्हणतात। तर खरूज, नायटा यासारखे त्वचेचे रोग हे स्पर्शामार्फत इतरांपर्यंत पोहोचतात। या रोगाचे रोगजंतू हे त्वचेवर वाढत असतात आणि अशा रोग झालेल्या व्यक्तीच्या त्वचेशी स्पर्श झाला किंवा त्या व्यक्तीचे कपडे किंवा वस्तू आपल्या वापरात आले तर त्यामुळे हे रोगजंतू त्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात जाण्याची शक्यता असते आणि त्यालाही तोच त्वचेचा रोग होऊ शकतो। तर रोगाची साथ, एकाच वेळी एखादा रोग अनेकांना होणे याला रोगाची साथ असे म्हणतात। बघा, अन एपिडेमिक ऑफ अ डिसीज, तर COVID-19 हा एक पॅन्डेमिक डिसीज म्हटला जातो, म्हणजे एकाच वेळेला अनेकांना जगभर या रोगाची लागण होत आहे। तर फ्ल्यू, डोळे येणे अशा रोगांचे रोगजंतू हे झपाट्याने पसरतात आणि त्यामुळे एकाच वेळी अनेक लोकांना या रोगाची लागण होते। तर हिवताप, टायफॉइड, कॉलरा यासारखे जे रोग आहेत हे साथीचे रोग आहेत। रोग्याच्या सहवासाने हे जे रोग होतात आणि म्हणून यांना संसर्गजन्य रोग असेही म्हणतात। तर एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एखादा संसर्गजन्य रोग झाला तर या रोगाची साथ आली आहे असे आपण म्हणतो। त्यासाठी रोग प्रतिबंध म्हणजे काय? रोग प्रतिबंध करणे म्हणजेच रोग होऊ न देणे, प्रिव्हेंशन ऑफ इन्फेक्शियस डिसीज। तर हवा, पाणी, अन्न, कीटक ही रोग प्रसाराची माध्यम आहेत। या माध्यमातून हे रोगजंतू आपल्या अन्नात, पाण्यात किंवा हवेमध्ये पसरत असतात आणि त्यासाठी हे रोगजंतू या विविध माध्यमांमार्फत आपल्या शरीरात जाऊ नये यासाठी रोग प्रतिबंधात्मक उपाय घेणं हे आवश्यक असतं। मग रोग प्रतिबंधक उपाय म्हणजेच रोग होऊ नये यासाठी केले जाणारे उपाय। तर रोगाची साथ टाळणं हे या रोग प्रतिबंधात्मक उपायांनी शक्य असतं। तर हवेमार्फत पसरणारे रोग आपण बघितले, क्षय, न्यूमोनिया, स्वाइन फ्लू यासारखे रोग जे आहेत हे हवेमार्फत पसरतात। मग त्यासाठी आपण काय बरं केलं पाहिजे? तर आपण आता या रोग प्रतिबंधात्मक विविध रोगांवर उपाय बघणार आहोत। पहिला आहे
हवेमार्फत होणारा रोगप्रसार टाळणे, सर्वात महत्त्वाचं म्हणजेच सर्दी खोकला क्षय इत्यादी झालेल्या व्यक्तीने गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये। बघा, COVID-19 हा सुद्धा हवेमार्फत पसरणारा रोग आहे। हवेमार्फत म्हणजेच एखाद्याच्या खोकड्यातून किंवा शिंकण्यातून हे रोगजंतू दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात, त्यामुळे अशा व्यक्तीने गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, वाटेल तेथे थुंकू नये, स्वच्छतेच्या सवयी स्वतः अंगीकाराव्यात, खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल धरावा। पाण्यामार्फत पसरणारे रोग, तर रोगजंतू मिसळल्याने दूषित झालेले पाणी आपल्या जर पिण्यामध्ये किंवा खाण्यामध्ये आले, म्हणजेच खाद्यपदार्थ बनवण्यासाठी हे पाणी वापरले गेले आणि त्यामधून जर तो रोगजंतू आपल्या शरीरात गेला, तर कावीळ, टायफॉइड, कॉलरा यासारखे रोग जे आहेत, या रोगांचा प्रसार या पाण्यामधून होतो। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजेच पाण्याच्या सार्वजनिक स्त्रोतामध्ये सांडपाणी मिसळू देऊ नये, सार्वजनिक स्त्रोतामध्ये आंघोळ करू नये, कपडे धुणे, गाड्या धुणे, भांडी घासणे, जनावरे धुणे इत्यादी गोष्टी करू नये, सार्वजनिक स्त्रोतांजवळ म्हणजे नदी, तलाव यांच्या जवळ शौचाला बसू नये आणि पिण्याचे पाणी नेहमी 15 ते 20 मिनिटे उकळून घ्यावे। अन्नामार्फत होणारा रोग प्रसार टाळणे, बऱ्याच वेळेला आपण बघितलं की अन्न पदार्थ उघडे असतात आणि या उघड्या अन्न पदार्थांवर माशा बसतात, त्यासाठी तो रोग प्रसार टाळणं, त्याचबरोबर बऱ्याच लोकांना अन्न पदार्थ हाताळताना योग्य प्रकारे काळजी घेतली जात नाही, यासाठी अशा प्रकारे योग्य प्रकारच्या ग्लोव्ज वापरणं, अन्न झाकून ठेवणं यासारख्या खबरदारी आपल्याला घेणं आवश्यक आहे। तर महत्त्वाचं म्हणजे अस्वच्छ परिसरात ठेवलेले अन्न पदार्थ खरेदी करणे टाळावे, खाद्यपदार्थ नेहमी झाकलेले आहेत याची खात्री करून घ्यावी आणि बंद पाकिटातील जेव्हा खाद्यपदार्थ आपण खरेदी करतो त्यावेळेला त्यावरची एक्सपायरी डेट म्हणजेच वेष्टनावरील दिनांक बघूनच ते खरेदी करावे। कीटकांमार्फत पसरणारे रोग, मलेरिया किंवा डेंग्यू यासारख्या रोगांचा प्रसार डासांमार्फत होत असतो। मलेरिया म्हणजे हिवतापाचा प्रसार अनाफेलिस जातीच्या डासामुळे होतो, तर डेंग्यूचा प्रसार एडिस एजिप्ती या डासामुळे होतो आणि म्हणून स्वतःच्या शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, सार्वजनिक ठिकाणी किंवा घराच्या लोकवस्तीच्या आसपास उघडी गटारे असू नयेत। त्यानंतर वेळोवेळी महानगरपालिकेकडून परिसरात औषध फवारणी करून घ्यावी आणि आपल्या घराच्या आजूबाजूला पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी। आता एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा प्रत्येकाला तो रोग होतोच का? शरीरात रोगजंतू जेव्हा शिरतात तेव्हा आपले शरीर त्या जंतूंविरुद्ध लढा देत असते, म्हणजेच रोगाचा प्रतिकार करत असते। काही वेळेला आपल्या शरीरामध्ये हे रोगजंतू शिरतात, परंतु काही ना त्या रोगाची लागण होते तर काही ना त्या रोगाची लागण होत नाही। मग असं का बरं होतं? आणि त्यासाठी लसीकरण, वॅक्सिनेशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल। तर वॅक्सिनेशन म्हणजे काय? तर आपल्या शरीरात जेव्हा एखादा रोगजंतू जातो तेव्हा त्या रोगजंतूंविरुद्ध लढण्यासाठी एक प्रतिकार शक्ती आपल्या शरीरात तयार केली जाते आणि ती करण्याचं काम हे या वॅक्सिनेशन मार्फत केलं जातं। तो रोग प्रतिबंधाचा एक उपाय म्हणजे लसीकरण होय। लसीकरणामुळे शरीरात ठराविक रोगाविरुद्ध रोग प्रतिकार क्षमता विकसित केली जाते। तर लसीकरण हे अगदी मूल जन्माला आल्याबरोबरच त्याची सुरुवात केली जाते। मूल जन्माला आल्याबरोबर लगेच त्याला क्षय प्रतिबंधक लस टोचण्यात येते, BCG इंजेक्शन लगेच दिलं जातं। 1.5 महिन्यांचा नंतर त्याला घटसर्प, डांक्या खोकला, धनुर्वात, पोलिओ या विविध प्रतिबंधक लसींचे 3 डोस 1-1 महिन्याने देण्यात येतात। तर घटसर्प, डांक्या खोकला आणि धनुर्वात ही प्रतिबंधक लस ही एकत्र दिली जाते आणि ती त्रिगुणी या नावाने ओळखली जाते।
ट्रिपलचा डोस, ट्रिपल डोस म्हणजे त्रिगुणी या नावाने ती ओळखली जाते। आणि पोलिओ ही लस जी आहे ह्या लसीचे डोस तोंडामार्फत दिले जातात। तर हे झालं लसीकरण, पोलिओचे डोस दिले जातात आणि अशा प्रकारे क्षय, पोलिओ, डांग्या खोकला यासारख्या विविध रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्या शरीरात अशा प्रकारे रोग प्रतिबंधात्मक एक शक्ती किंवा रोग प्रतिकार शक्ती निर्माण केली जाते। विविध प्रकारच्या लसी आणि ते देण्याचे वेगवेगळे टप्पे म्हणजे जन्माला आल्याबरोबर 1.5 महिने, 2.5 महिने, 3.5, 16 महिने अशा विविध प्रकारे या लसी दिल्या जातात। ता सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधा साथीच्या व संसर्गजन्य रोगास आळा बसावा म्हणून राष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि समाज कल्याण कार्यक्रम हाती घेतले जातात। आता आलेली COVID-19 ही हा रोग आणि ही साथ, त्यासाठी सार्वजनिक स्तरावर राष्ट्रीय स्तरावर आरोग्य खात्यामार्फत विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत। तर सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधा आपल्या देशामध्ये कशा प्रकारे पुरवल्या जातात, तर प्राथमिक आरोग्य केंद्र, गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे। त्यानंतर फिरता दवाखाना, अशा प्रकारे गाडीमधून ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा आरोग्य केंद्र नाही आहेत अशा ठिकाणी फिरता दवाखाना म्हणजेच गाडीमधून जाऊन लोकांना औषधोपचार दिले जातात। त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये परिसराची स्वच्छता हा एक उपक्रम महत्त्वाचा आहे। पिण्याच्या पाण्याची, अन्न पदार्थांची हाताळणी कशी करावी, आपला परिसर स्वच्छ ठेवणं का आवश्यक आहे या संबंधी लोकांना वारंवार जागृती अभियान चालवले जातात, जागृत केलं जातं, सार्वजनिक स्वच्छता राखली जाते। त्यासाठी प्रसार माध्यमांचा उपयोग केला जातो। विविध प्रकारच्या प्रसार माध्यमांद्वारे टीव्ही, रेडिओ या मार्फत पिण्याच्या पाण्याची काळजी कशी घेतली पाहिजे, अन्न पदार्थांची हाताळणी कशी केली पाहिजे, परिसराची स्वच्छता कशा प्रकारे राखली पाहिजे, वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवली पाहिजे याबाबत वारंवार माहिती दिली जाते। त्याचबरोबर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत यासारख्या विविध योजना सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत आयोजल्या जात आहेत। त्यानंतर आपण आता येणार आहोत COVID-19। सद्यस्थितीतील हा एक साथीचा रोग, संपूर्ण जगामध्ये या रोगाने हाहाकार माजवलेला आहे। याआधी मानवामध्ये कधीही न आढळलेल्या नॉवेल म्हणजेच नवीन अशा या कोरोना विषाणूमुळे पसरणारा हा एक रोग आहे। आता याला COVID-19 असं नाव का दिलं आहे, तर कोविड या शब्दामध्ये पहिली CO ही अक्षर कोरोना या शब्दाचं शॉर्ट फॉर्म आहे, VI म्हणजेच व्हायरस किंवा विषाणू आणि D म्हणजे डिसीज, आजार, आणि 19 हा आकडा 2019 या वर्षी हा रोग आला आहे त्याचा निर्देश करतो। तर या आजारावर निश्चित असं औषध सध्या उपलब्ध नाही आणि म्हणूनच याबाबत आपण अत्यंत सजग असणं हे आवश्यक आहे। त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर योग्य पद्धतीने मास्क वापरणं। तो जो मास्क आहे तो आपल्या बरोबर नाक आणि तोंड याच्यावर राहील याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेणं आवश्यक आहे। हात वारंवार साबणाने स्वच्छ धुणे आणि कमीत कमी 3 फुटाचे अंतर ठेवणे। हवेमार्फत कशा प्रकारे रोगप्रसार होतो, रोगजंतू आपल्या शरीरात कसे जातात हे आपण बघितलेलं आहे आणि म्हणूनच आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर कमीत कमी 3 फुटाचं अंतर 2 व्यक्तींमध्ये राहील याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। तर कोरोना व्हायरस पासून बचावाची चतुःसूत्री, हात वारंवार स्वच्छ धुणे, टिश्यू पेपर किंवा हात रुमालाचा वापर करणे, योग्य प्रकारे मास्कचा वापर करणे,
कमीत कमी 3 फुटाचे अंतर ठेवणे आणि कोणाही समोर न थुंकणे न खोकणे। तोंड नाक चेहरा व डोळे यांना स्पर्श करू नका आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आंबट चवीच्या फळांचा आहारात समावेश असणं आवश्यक आहे। तर बालमित्रांनो, COVID-19 पासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदार होऊन आपली काळजी आपण घेतली पाहिजे। त्यासाठीच बेशिस्तपणा दूर सारू, स्वयंशिस्त अंगीकारू, स्वतःची काळजी स्वतः घेऊ आणि प्रत्येक जण सुरक्षित राहू। स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी, डोंट बी पॅनिक बट बी केअरफुल। तर थोडक्यात आपण आपली काळजी घेतली तर साहजिकच प्रत्येक जण अशा प्रकारे स्वतःची काळजी घेत गेला तर आपण या समाजाची काळजी घेऊ शकू। थोडक्यात आपण आज काय शिकलो? सूक्ष्मजीव जे आहेत हे आकाराने लहान असतात आणि ते केवळ सूक्ष्मदर्शीतून दिसू शकतात म्हणून त्यांना सूक्ष्मजीव म्हणतात। हे सूक्ष्मजीव हवा, पाणी, माती या सर्व ठिकाणी आपल्याला आढळतात। ज्या सूक्ष्मजीवांमुळे रोग होतात त्यांना रोगजंतू असे म्हणतात। फ्ल्यू, पडसे, खरूज, कांजण्या इत्यादी रोग हे सूक्ष्मजीवांमुळे होत असतात। रोग प्रतिबंधाचा एक उपाय म्हणजेच लसीकरण होय। रोगजंतूंमुळे होणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग होत आणि एकाच वेळी अनेक लोकांना एखाद्या संसर्गजन्य रोगाची लागण होते त्यावेळेला त्या रोगाची साथ आली आहे असे म्हटले जाते। तर स्वच्छता, संतुलित आहार आणि लसीकरण हे रोग प्रतिबंधाचे मुख्य आधार आहेत। आपण सर्वांनी याची काळजी घेऊया आणि सुरक्षित राहूया। थँक्यू। तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा। पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। थँक्यू।